आई मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की मला दुसरं लग्न करायचे नाही आहे मग तुम्ही का वारंवार माझ्यावर दबाव आणताय आज तर माझी आई देखील माझ्यावर चिडली होती म्हणाली ठीक आहे लग्न करणार नाहीस पण नेहमी माझ्या छातडावर तोंडा ठेवल्यासारखी राहशील का तू कधीच तुझ्या नवऱ्याची किंमत केली नाहीस दुसऱ्यांचा नेहमी गैरफायदा घेतलास आईचे बोलणे ऐकून माझे मन तुटले आईच्या खोलीतून बाहेर गेल्यावर मी रागाने फुटून गेली मला कधीच माझ्या चुकांची जाणीव झाली नव्हती आता कशी होईल उलट रागात येऊन मी खोलीतले सामान फेकू लागले की अचानक माझ्या मनात एक छोटासा आवाज आला या सगळ्याचे कारण तू स्वतः आहेस ना की कि अभिजित किंवा तुझ्या घरचे तुझ्या उद्धट वागण्यामुळे आणि चुकीच्या वागण्यामुळे तुझे घर उद्ध्वस्त झाले अभिजित तुझ्यावर किती प्रेम करायचा तुला न पाहता त्याची सकाळ होत नव्हती तुझा चेहरा न पाहता त्याची संध्याकाळ होत नव्हती पण तू त्याला इतका त्रास दिला त्याच्या सहनशक्तीचा इतका कस घेतला की अखेर त्याला दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हावे लागले अभिजितच्या आठवणींना मी मनात कुठेतरी दाबून ठेवले आणि दुसऱ्या लग्नासाठी तयार झाले मला अजूनही विश्वास बसत नव्हता की मी तीच मुलगी आहे जिच्यासाठी माझ्या आईवडिलांनी इतके नवस मागितले होते कोणते बाबा कोणता फकीर कोणते मंदिर असे नव्हते की माझ्यासाठी माझ्या आईवडिलांनी माथा टेकला नव्हता मी जन्माला आल्यानंतर संपूर्ण अवस्थेत मिठाई वाटली गेली होती आणि आज माझे कुटुंब माझ्यापासून परके झाले होते हे सगळं माझ्यामुळेच घडलं होतं माझ्या चुका आणि माझ्या हट्टीपणामुळे लाडाकोडाने मी जरा जास्तच बिघडले होते माझ्या लग्न रवीसोबत लावून दिले मी एक नजर रवीकडे टाकली त्याचा चेहरा शांत होता कुठलीही भावना नव्हती मला अभिजितची आठवण झाली त्याच्या चेहऱ्यावर तर प्रेमाचा एक समुद्र होता त्याने निरोपाच्या वेळी माझा हात घट्ट पकडला होता मला गाडीत बसवले होते आणि हळू आवाजात म्हणाला होता रडू नकोस आकांक्षा तुझे अश्रू माझ्या हृदयावर पडतात तुला कधीच रडू देणार नाही तुझे आयुष्य आनंदाने भरून टाकेन रवी सोबत पण आता मी रवीसोबत गाडीत बसून निघाली होती गाडी वेगाने रस्त्यावरून धावत होती पण खूप वेळ झाला तरी अजून रवीचे घर आले नव्हते माझ्या आईनेही नीट तपासणी न करता घाईघाईत माझे लग्न रवीसोबत करून दिले होते हे लग्न एका महिला मध्यस्थाने लावून दिले होते थोड्या वेळाने गाडी एका हॉस्पिटलच्या इमारतीसमोर थांबली मी आश्चर्याने माझ्या नवऱ्याकडे पाहिले मी विचारले तुम्ही मला कुठे घेऊन आलात तो म्हणाला शांतपणे माझ्यासोबत आत चल जास्त प्रश्न विचारू नकोस असं म्हणत त्याने माझा हात पकडला आणि जवळजवळ खेचतच मला हॉस्पिटलमध्ये आत घेऊन गेला मी त्याच्याकडे आश्चर्य आणि भीतीने पाहत होते मी विचारले तू काय करतोयस मला इथे हॉस्पिटलमध्ये का आणलंस तुझे घर नाही का तो म्हणाला घर तर आहे पण आपल्या लग्नाची पहिली रात्र इथे हॉस्पिटलमध्येच साजरी होईल असं म्हणत त्याने शर्टचे बटन उघडायला सुरुवात केली खोलीचे दार बंद केले आणि माझ्यावर हावी होऊ लागला काही वेळ मी त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला पण तो मजबूत आणि बलवान तरुण होता आणि मी एक नाजूक मुलगी काही क्षणातच त्याने मला काबूत घेतले आणि मी त्याच्यापुढे पुढे असाही झाले शेवटी हार मानून मी स्वतःला त्याच्या हवाली केले जे काही असेल तो माझा नवरा होता मी त्याच्यापासून किती वेळ दूर राहू शकले असते त्याने माझ्यावर त्याचा अधिकार दाखवायला सुरुवात केली आणि पती म्हणून आपले कर्तव्य निभावले थोड्या वेळानंतर तो माझ्यापासून बाजूला झाला आणि शर्ट घालत म्हणाला आता तूही तयार हो मी विचारले कशासाठी तू नक्की काय करतो आहेस माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक घानेडे स्मित आली तो म्हणाला तुझ्याशी लग्न करणे हा फक्त एक बहाणा होता माझं खरं काम तर लग्नाच्या बहाण्याने मुलींना इथे हॉस्पिटलमध्ये आणून त्यांच्या किडण्या विकणे आहे आणि अशा प्रकारे मी चांगले पैसे कमावतो तू खूपच सुंदर आहेस मी स्वतःला तुझ्या जवळ येण्यापासून रोखू शकलो नाही आणि म्हणून मी तुझ्याशी संबंध प्रस्थापित केला पण आता तुझ्याबरोबरही तेच घडणार आहे जे मी नेहमीच करतो असं म्हणत त्याने माझ्या हातात एक इंजेक्शन टोचले आणि मी लगेचच बेशुद्ध झाले काही वेळानंतर मला शुद्ध आली तेव्हा माझ्या पोटात तीव्र वेदना जाणवली माझा हात अचानक पोटावर गेला तिथे टाके लावलेले होते जणू माझे ऑपरेशन झाले होते बेशुद्ध होण्याआधी रवीने जे काही सांगितले होते त्या सर्व गोष्टी मला आठवायला लागल्या म्हणजे त्याने खरंच त्याच्या सांगितल्याप्रमाणे करून दाखवले होते मी जोरजोरात रडू लागले कोणी आहे कोणी आहे असं ओढून लोकांना बोलवायचा प्रयत्न केला थोड्या वेळानंतर एक नर्स आली नर्स म्हणाली तू कोण आहेस आणि इथे काय करतेस मी म्हणाले जास्त भोडी बनू नकोस तुमच्या हॉस्पिटलमध्ये इतका मोठा प्रकार घडला आणि तुला काहीच माहिती नाही थोड्या वेळानंतर आणखी डॉक्टर आले पण कुणालाही माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हते माझे नाव त्यांच्या रजिस्टरमध्ये कुठेच नव्हते मी रडत रडत माझ्या घरच्यांना फोन केला आणि त्यांना सगळी गोष्ट सांगितली माझे आई बाबा आणि भाऊ मला घरी घेऊन गेले घरी आल्यावर माझे आईबाबा डोकं पकडून बसले होते माझा भाऊ एक कोपऱ्यात शांत उभा होता आणि माझ्या वहिनी देखील मला दुःखाने बघत होत्या माझी आई म्हणाली आम्हाला वाटले होते की आता तू तु तुझ्या तु संसारात रमशील आणि आमचे घरही शांत असेल तुझ्यासाठी देवासमोर हात जोडले होते देवासमोर माथा टेकला होता काश तू माझ्या घरात जन्मालाच आली नसतीस किती रडले होते मी देवासमोर रडून रडून तुझ्यासाठी प्रार्थना केली होती की हे देव मला एक मुलगी दे हळूहळू सगळे माझ्या खोलीतून निघून गेले आणि मी एकटीच माझ्या नशिबावर रडत राहिले माझ्या जीवनात जो आकडंब उसळला होता तो फक्त मी आणि मीच लावला होता अभिजित मला किती प्रेम करायचा माझी एक झलक पाहण्यासाठी तो वेळा असायचा मी जे काही सांगायची ते तो सगळं करायचा माझ्या प्रत्येक योग्य योग्य गोष्टींना मान्यता द्यायचा मी हळूच माझे डोळे बंद केले आणि हळूहळू भूतकाळात हरवून गेले मी माझ्या दोन्ही भावांची एकुलती एक बहीण आहे आणि माझ्या आईबाबांची एकुलती एक लाडकी होती माझ्या जन्माचा सोहळा मोठ्या धूमधडाक्यात के साजरा केला गेला माझे दोन्ही भाऊ ऑपरेशनने जन्मले होते आणि तिसऱ्यांदा जेव्हा माझी आई गर्भवती झाली तेव्हा त्यांच्या मनात एकच इच्छा होती की देवाने त्यांना एक मुलगी द्यावी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की तिसऱ्या बाळानंतर माझे बाळंत होऊ शकणार नाही त्यामुळे त्यांच्याकडे ही, ही।, त्या ही एकच संधी होती माझी आई या आशेवर देवाकडे अश्रूंनी एक मुलगी मिळवण्यासाठी प्रार्थना करायची कोणतेही मंदिर बाबा फकीर असे नव्हते जिथे तिने मनोकामना मागितली नव्हती अखेर नऊ महिन्यांच्या लांब प्रतीक्षेनंतर माझा जन्म झाला आणि जेव्हा आईला सांगितले की तिने मुलीला जन्म दिला आहे तेव्हा तिच्या डोळ्यात आनंद आले संपूर्ण घरात जणू सणासुदीचा माहोल झाला होता संपूर्ण कुटुंब आणि परिसरात मिठाई वाटली गेली होती सगळे आश्चर्यचकित होते की मुलीच्या जन्मावर इतका आनंद साजरा केला जातोय पण माझे आई वडील तर हे ऐकून आनंदाने फुलले होते की त्यांच्या घरी एक लहान परी आली आहे माझ्या दोन्ही भाऊ ही नेहमीच मला उचलून ठेवायचे जणू त्यांची हीच एकच इच्छा होती जर मी जरा कुठे रडले तर सगळेच चिंतेत पडायचे मला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी रडावे लागले नाही माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गरजा पूर्ण केल्या जायच्या माझ्याकडे सर्व प्रकारची खेळणी होती कधी पप्पा काही आणायचे तर कधी माझे भाऊ माझे बालपण खरंच एखाद्या राजकुमारीसारखे होते घरात सगळेच मला खूप प्रेमाने ठेवायचे माझी आई रोज माझ्यासाठी नवनवीन पदार्थ बनवायचे आणि मी जेवून झाल्याशिवाय माझ्या आईवडिलांच्या घशातून घास उतरत नसे मला माझे नखरे दाखवण्याचे खूप शौक होते कारण मला माहीत होते की माझे नखरे उचलणाऱ्या घरात आहेत माझी आई कधी माझ्या मागे प्लेट घेऊन धावत असे तर कधी पप्पा मला उचलून शांत करण्याचा प्रयत्न करत मी नखरे दाखवतच जेवण करायची हळूहळू मला माझी प्रत्येक जिद्द पूर्ण करण्याची सवय लागली जसजशी मी मोठी होऊ लागले तसे माझ्या आईने पप्पांना समजावून सांगायला सुरुवात केली की आता आकांक्षा मोठी होते तिची प्रत्येक जिद्द पूर्ण करू नका पण पप्पा मात्र आईचे ऐकत नव्हते उलट तिला शांत करायचे काळानुसार माझी आई माझ्या वागण्याबद्दल चिंतेत राहू लागली ती आता मला जास्त शिस्त लावू लागली कारण माझ्या वयासोबतच माझी जिद्दही वाढत चालली होती जर माझी आई काही बोलायची किंवा मला समजवायचा प्रयत्न करायची तर मी लगेच पप्पांकडे तक्रार करायची पप्पा माझे म्हणणं ऐकायचे आणि आईला रागवायचे पण आईला असे वाटत होते की मला घरकाम शिकायला हवे तिचे म्हणणे होते की मुलींना इतकी मोकळीक मिळू नये कारण त्यांना परक्या घरात जायचे असते पण मी तिच्या बोलण्याकडे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची आता तर मला माझ्या आईच्या गोष्टी विषासारख्या वाटायच्या ती काही समजवायचा प्रयत्न करायची तर मी तिच्यावर रागाने ओरडायचे मी आईसोबत उद्धटपणाने वागायला लागले होते फक्त पप्पांसमोर थोडा धाक वाटायचा माझी आई मला घरकाम शिकवायची इच्छेत होती पण मला कुठलेही घरकाम करायला जड वाटायचे संपूर्ण दिवस मी फक्त बिछाण्यावर पडून राहायचे मोबाईलमध्ये घुंग राहायचे किंवा मैत्रिणींशी फोनवर गप्पा मारत बसायचे शिक्षणातही मी फारशी चांगली नव्हते ना फक्त नावापुरते शिकत होते आणि नंतर घरी बसले मला असं वाटलं की शिक्षण घेण्याची काय गरज आहे कारण मला शिकून काही नोकरी करायची नव्हती प्रत्येक गोष्ट मला मागण्याआधीच मिळायची माझ्या आईवडिलांनी खूप प्रयत्न केला की मी चांगले शिक्षण घेऊ पण मी त्यांचे बोल ऐकून दुर्लक्ष केले मला खात्री होती की माझ्या निर्णयाच्या विरोधात कोणी जाणार नाही कुटुंबातील सगळ्या मुली माझ्या ऐश्वरामाकडे बघून जळायच्या सगळे म्हणायचे काश आमच्या आईवडिलांनीही आमच्यावर तुझ्यासारखे प्रेम करावे आणि मी त्यांचे ऐकून हसून टाकायचे मी एकटीच होते लाडकी होते आणि खूप सुंदरही होते त्यामुळे मला स्वतःच्या सौंदर्याचा खूप गर्व होता मला माझ्याशिवाय दुसऱ्याचे अस्तित्व दिसत नव्हते आणि कदाचित हाच माझ्या जीवनातील सर्वात मोठा दोष ठरणार होता माझ्यासाठी बरेच प्रस्ताव आले होते पण एकही माझ्या पसंतीस उतरला नाही एक दोन प्रस्ताव आईला आवडले पण मी ते नाकारले माझ्या आईवडिलांनाही माहीत होते की मी किती लाडात वाढलेली आहे म्हणून त्यांनी फारसे दडपण आणले नाही पप्पा माझ्यासाठी असा एखादा प्रस्ताव शोधत होते जो माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेल मग असा एक प्रस्ताव आला जो पप्पांना आवडला आणि त्यांनी मला विचारले मीही म्हटले पप्पा तुम्हाला आवडत असेल तर मलाही आवडेल कारण माझ्या स्वतःच्या विशेष काही पसंती नव्हती खूप मुलांनी माझ्याकडे मैत्रीचे पाऊल उचलले होते पण माझ्या गर्वामुळे मी त्यांना थेट नकार दिला होता अभिजितने मला कुठेतरी येता जाता पाहिले होते आणि प्रपोज करण्याऐवजी त्याने थेट माझ्याकडे प्रस्ताव पाठवला होता अभिजित मला खूप प्रेम करायचा जणू तो माझ्यावर मनापासून फिदा झाला होता त्याच्या या वेडामुळे माझा गर्व अधिकच वाढला होता कारण मला नेहमीच वाटायचे की सर्वजण माझ्या सौंदर्यावर फिदा व्हायचे माझ्या आईने अनेकदा सांगितले होते की लग्नापूर्वी घरातल्या काही कामांची शिकवण घे पण मी नेहमीप्रमाणे तिच्या बोलण्याकडे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असे घरकामात माझी अधिक रुची नव्हती आणि शेवटी माझ्या लग्नाचा दिवस आला मी नवरीसारखी सजले होते आणि जो कोणी मला पाहिले तो माझे कौतुकच करत राहिला मग निरोपाचा क्षण आला अभिजितने प्रेमाने मला गाडीमध्ये बसवले मी रडत होते तर त्याने स्वतःच्या हातांनी माझे अश्रू पुसले आणि म्हणाला प्लीज आकांक्षा रडू नकोस तुझे अश्रू माझ्या हृदयावर पडत आहेत मी तुला कधीच कुठलीही यातना होऊ देणार नाही असं म्हणत त्याने माझ्या हाताला प्रेमाने धरले ज्यामुळे माझ्या मनाला खूपच शांतता मिळाली लग्नाच्या पहिल्याच रात्री अभिजितने मला त्याच्या प्रेमाच्या प्रत्येक क्षणी जाणीव करून दिली होती त्याने मला खूप कोमलतेने सांभाळले होते जणू मी एखादी नाजूक बाहुली आहे माहेरात मला सगळ्यांनी खूप लाडात ठेवले होते आणि सासरातही मला खूप प्रेम मिळाले इथेसुद्धा अभिजितने मला फुलासारखे जपले मला असे वाटले की जणू मी एक स्वर्गातून दुसऱ्या स्वर्गात आले आहे अभिजित माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा आणि मी दिवसाला रात्र म्हणाली तरी तो तसंच मान्य करायचा आमचा पहिल्या लग्नाचा महिना कधी संपला हे कळलेच नाही माझ्या तीन नणंदा होत्या आणि माझे पती हे त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक होते सासरे नव्हते आणि माझी सासूही आजारी राहायचे लग्नानंतर घराची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आली होती कारण सासूच्या सांध्यात नेहमी दुखायचे त्यामुळे त्या काम करू शकत नव्हत्या पण मला स्वयंपाक करायलाही येत नव्हता आणि माझा शिकण्याचा कोणताही विचार नव्हता मी अभिजितला स्पष्ट सांगितले पहा अभिजित मी स्वयंपाकघरात पाऊलही ठेवणार नाही त्यावर अभिजित पहिल्यांदाच माझ्यावर रागावला त्याने म्हटले आकांक्षा घराच्या कामांची जबाबदारी आता तुझी आहे आई आता खूप कमकुवत झाली आहे त्यामुळे ती काम करू शकत नाही तू या घराची सून आहेस ही तुझी जबाबदारी आहे अभिजितचा राग मला सहन झाला नाही कारण आजपर्यंत मी त्याचे फक्त प्रेमच पाहिले होते त्याने माझ्यावर रागावल्याने मी भडकले आणि भांडण करून थेट माहेरी निघून आले माहेरी आल्यावर मी पप्पांना आईला आणि माझ्या भावांपुढे अश्रू ढाडून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची कहाणी ऐकवली जे प्रत्यक्ष अन्याय नव्हता पण माझ्या दृष्टीने घरकाम करून घेणे हा मोठा अन्यायच होता मी पप्पांना सांगितले पप्पा ते लोक मला जबरदस्तीने घरकाम करायला लावतात माझ्या आईने म्हटले त्यात काय चुकीचे आहे घर सांभाळणे तुझी जबाबदारी आहे पण पप्पांना माझे अश्रू बघून वाईट वाटले आणि ते म्हणाले जर माझी मुलगी घरकाम करू इच्छित नसेल तर ती करणार नाही मी अभिजितशी बोलतो तो एखादी कामवाली ठेवू शकतो माझ्या आईने पप्पांना समजवण्याचा प्रयत्न केला की कामवाली आणि घराची मालकीण यात फरक असतो हो कामवाली मदत करू शकते पण आकांक्षानेही आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे पण पप्पांचा निर्णय अंतिम होता आणि त्यांनी मला आरामात माहेरी राहण्याची परवानगी दिली मला सासरी परत जाण्याची काही खास इच्छा नव्हती कारण माहेरी तर मला पाण्याचा ग्लासही स्वतः घ्यावा लागत नव्हता तिकडे अभिजित माझ्याशिवाय बेचेन झाला होता फोनवर तो म्हणायचा प्लीज आकांक्षा परत ये तुझ्याशिवाय अजिबातच चांगले वाटत नाही तुला माहीत आहे ना मी तुझ्यावर किती प्रेम करतो तू मला काय एवढे तडफवतेस त्याची ही बेचायनी ऐकून मला आतून जिंकण्याची भावना आली अखेर तो मला माहेरी बोलवायला स्वतः आला त्याच्या या प्रेमळ विनवण्यांनी मला आणखी शूर बनवले परत गेल्यावरही माझे वागणे बदलले नाही मी घरातले कोणतेही काम करायचे नाही उलट सासूला प्रत्येक वेळी काम करण्यासाठी सांगायचे कधीकधी माझ्या नळंदा भेटायला यायच्या पण मी त्यांच्याशी थेट बोलायचीही नाही त्यांचे येणे मला माझ्या आरामात व्यत्यय आणणारे वाटायचे आणि मी स्पष्ट सांगितले की त्यांना माझ्या घरात येण्याची गरज नाही जेव्हा अभिजितला हे कळाले तेव्हा तो रागाने म्हणाला तू माझ्या बहिणींना घरात येण्यास मनाई का केली जितके हे घर तुझे आहे तितकेच त्यांचा पण अधिकार आहे या घरावर बाबांच्या नंतर माझ्या बहिणींची जबाबदारी माझ्यावर आहे अभिजितच्या त्या बोलण्यावर मी आपला ताबा गमावून रागात म्हणाले जर तुला तुझ्या बहिणी आणि आई इतक्याच प्रिय आहेत तर त्यांच्याच बरोबर राहा मी माझ्या आईवडिलांकडे चालले आणि यावेळी मी परत येण्याचा विचार सोडून माहेरी परत आले दोन महिन्यांनंतर अभिजितने पुन्हा मला मनवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी मी कठोर अटी ठेवल्या की तुझ्या बहिणी या घरात कधीच येणार नाहीत जर त्यांना भेटायची असेल तर त्यांच्याच घरी जाऊन भेट अभिजितने हार मानली आणि माझ्या सगळ्या अटी स्वीकारल्या आता तर मी स्वतःला या घराची मालकीणंच समजू लागले माझा हट्टीपणा आणि उद्धटपणा आता अतिरेक झाला होता माझी सासू साधी स्त्री होती ती घरात कुठलाही वाद नको असे म्हणायची आणि तिला हे चांगले ठाऊक होते की तिचा मुलगा माझ्यावर मनापासून फिदा आहे जेव्हा मी घर सोडून माहेरी जायचे तेव्हा अभिजित खूपच उदास होऊन जायचा आणि ती तिच्या थी मुलाला त्रासलेल्या अवस्थेत पाहू इच्छित नव्हती त्यामुळे ती माझ्या सगळ्या गोष्टी मान्य करायची मी माझ्या सासूला आदेश द्यायचे आणि तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन सगळे काम तिच्याकडूनच करून घ्यायचे अभिजित बाहेर जाताच मी सगळी कामं सासूवर सोडायचे झाडू पुसणे भांडी स्वयंपाक सर्व काही तिच्यावरच असायचे माझ्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत सगळं माझ्या खोलीतच येत असायचे मी स्वतः पाण्याचा ग्लासही उचलायचे नाही माझे सासूही मजबुरीने माझ्या प्रत्येक कामात हातभार लावत होती कारण तिला माहीत होते की अभिजित मला किती प्रेम करतो आणि माझ्याविना उदास होतो आता माझे आयुष्य ऐशो आरामात भरलेले होते घरात मला कशाचीच कमतरता नव्हती आणि अभिजित माझे खूपच लाड करायचा मला विशेष वाटवायचा अभिजितला नेहमीच असे वाटायचे की मी घरातली सगळी कामं करते त्यामुळे तो मला अधिकच प्रेम दाखवायचा तो मला फिरायला न्यायचा शॉपिंगला ना न्यायचा आणि मी आजारी पडले तर संपूर्ण रात्र जागून माझी काळजी घ्यायचा या दरम्यान माझ्या दोन्ही भावांची लग्न ठरली आणि दोघांची लग्न एकत्रच होणार होती मी लग्नाच्या पूर्ण महिनाभर आधीच माहेरी आले होते अभिजितने मला परवानगी तर दिली होती पण जाताना त्याने म्हटले आकांक्षा तुझ्या घर छान वाटत नाही आणि आईची तब्येतही ठीक नाही आहे पण मी त्याचे काहीही ऐकले नाही आणि माहेरी आले अधूनमधून तो मला फोनवर आईची तब्येत अधिक बिघडत असल्याचे सांगायचा आणि एकदाच येऊन तिला भेटून ये म्हणायचा पण मी त्यांच्या परिस्थितीची एकदाही विचारपूस केली नाही लग्नानंतर माझ्या दोन्ही बहिन्या निरोप घेऊन घरी आल्या होत्या पण मी माहेरी राहण्याच्या हट्टावर अडले होते मला माझ्या वहिन्यांबरोबर अधिक वेळ घालवायचा होता जेणेकरून त्यांचे स्वभाव समजून घेता येईल माझ्या मनात भीती होती की जसे मी माझ्या सासरी राणीसारखे राज्य करते तशाच काही माझ्या वहिन्याही माझ्यासारख्या असतील माझ्या मनात ठाम ठरले होते जर असे झाले तर त्यांचे पंख कापायला मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही असं माझ्या मनात ठरवले होते इकडे अभिजित रोज मला फोन करून घरी परतण्याची विनंती करत होता ज्यामुळे मी चिडले जायचे त्याच्या या सततच्या विनंतीनंतर शेवटी मला परत सासरी जावे लागले मी माहेरी असताना माझ्या बहिण्यांना माझ्या मुठीत ठेवलेले होते पण जसजशी मी सासरी पोहोचले आणि माझ्या सासूची अवस्था पाहिली तेव्हा माझा राग अनावर झाला माझी सासू खरंच खूप आजारी होती आणि ती बिछाण्यातून उठूही शकत नव्हती मला याचा राग आला की आता घरची सगळी कामं मलाच करावी लागणार होती दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे उशिरापर्यंत झोपलेलीच होते अभिजित नाश्ता न ना करता ऑफिसला निघून गेला मला या गोष्टीची कल्पनाही नव्हती की माझ्या सासूने काल रात्रीपासून काही खाल्ले नव्हते ती हळूहळू मला आवाज देत होती की कदाचित मी तिला काही खायला विचारू पण मी तिच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत होते शेवटी जेव्हा तिला भूक सहन झाली नाही तेव्हा ती स्वतःच खोलीतून बाहेर आली आणि मला काही खायला विचारू लागली मी त्याच वेळी उठले होते आणि माझा मूडही खराब होता म्हणून उलट तिच्यावरच चिडले माझ्या उद्धटपणामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले आणि मग ती स्वतः स्वयंपाकघराकडे निघाली हे पाहून मला अधिकच राग आला आणि तिचा हात पकडून तिला जोरात ढकलले याचवेळी अभिजित अचानक घरात आला आणि त्याने हे सगळं पाहिले अभिजितच्या हातात खाण्याचे पॅकेट्स होते कदाचित त्याला जाणवले होते की मी अजून झोपलेले असेल आणि आपल्या आईची अवस्था लक्षात घेऊन त्याने बाहेरूनच जेवण आणले होते जेणेकरून दुपारच्या वेळी त्याच्या आईला काही खायला मिळेल जसेच मी माझ्या सासूला ढकलले ती पडणारच होती पण अभिजितने हातातले जेवण एकीकडे ठेवून तिला धावत जाऊन सावरले आणि पडण्यापासून वाचवले अभिजितचा चेहरा रागाने लाल झाला होता त्याने आपल्या आईला अलगद सोफ्यावर बसवले आणि मग माझ्याकडे येऊन रागाने मला एक जोरदार थप्पड मारली तो म्हणाला मी बरंच काही सहन करू शकतो पण माझ्या आईचा अपमान नाही तुझी ही नीच वागणूक पाहून आज मला तुझा तिरस्कार वाटतोय अगदी स्वतःबद्दलही तिरस्कार वाटतोय की मी इतक्या नीच आणि घटिया स्त्रीवर प्रेम केले तू तर तिरस्काराच्याही लायक नाहीस ही माझी तीच आई आहे जिने मला जन्म दिला जिने मला सक्षम केले की आज मी तुझा नवरा आहे आणि तुझे नखरे सहन करत आहे आणि तू त्यांच्यासोबत अशी वागलीस अभिजितच्या डोळ्यात एकत्र अश्रू आणि राग दिसत होता तो म्हणाला तुझा धिक्कार असो मी तुझ्यासाठी माझ्या बहिणींशी अंतर केले तुझ्या प्रत्येक गोष्टीला मान्य केले पण तू माझ्या आईला अशा लाचार अवस्थेत ढकललंस तुझ्यात जराही माणूस की नाही आजपासून या घरात तुझ्यासाठी कोणतीच जागा नाही आहे तू आता आणि या क्षणी या घरातून निघून जा अभिजितचा राग पाहून मलाही राग आला आणि मला, मला माझ्या चुकीचे अजिबात भान नव्हते उलट मी अभिजितशी वाद घालायला लागले काय करशील तू मला चांगलंच माहीत आहे की तू माझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीस जर यावेळी मी गेले तर पुन्हा कधीही तुझ्या जीवनात परतणार नाही अभिजितने रागात माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला मग परत येऊ नकोस मला तुझ्यासारख्या स्त्रीची माझ्या आयुष्यात गरज नाही आत्ताच्या आत्ताच इथून निघून जा आणि काही दिवसात तुला घटस्फोटाचे पत्र मिळतील मी कायमचा तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकतोय अभिजितकडून घटस्फोट शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली मला वाटत होते की अभिजित कधीही मला त्याच्या आयुष्यातून काढणार नाही पण अभिजितकडून घटस्फोटाचा शब्द ऐकून मला जाणवले की मी अभिजितवर खूप प्रेम करते त्याची सवय लागली आहे आणि त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पना करणं ही माझ्यासाठी अशक्य आहे त्याच्या तिरस्काराने भरलेल्या शब्दांनी आणि घटस्फोटाच्या धमकीने मी तिथेच जमिनीवर बसले अभिजितचा राग कायम होता त्याने मला बाहेरचा रस्ता दाखवला मी रडत रडत माझ्या आईवडिलांच्या घरी परत आले आणि त्यांना अभिजितबद्दल सर्व काही सांगितले माझ्या आईने डोकं धरले आणि म्हणाली चूक तुझीच आहे तू आपल्या आजारी सासूची काळजीही घेतली नाहीस असं असताना कोणता मुलगा हे सहन करेल की त्याच्या आईसह अन्याय झाला आहे यावेळी माझे वडीलही शांत होते फक्त एवढंच म्हणाले मी अभिजितशी बोलतो कदाचित तो तुला माफ करेल पण पुढे कोणतीही चूक करायची नाही मी खोलीत गेली अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी देवाला प्रार्थना करू लागले की हे देव अभिजितचे मन मऊ कर मला जाणवले की मी अभिजितशिवाय राहू शकत नाही आणि जर त्याने मला खरंच सोडून दिले तर माझे आयुष्य अंधकारात बुडून जाईल पण माझ्या साऱ्या प्रार्थना निष्फळ ठरल्या कारण काही दिवसात मला अभिजितकडून घटस्फोटाचे पत्र मिळाले खरंच त्याने मला कायमच्या आयुष्यातून बाहेर काढले होते त्या रात्री मी फुटून फुटून रटले पण मला दिलासा देण्यासाठी कुणी नव्हते घरचेही फक्त हळहळ व्यक्त करत मला पाहत होते अभिजितपासून घटस्फोटानंतर मी पूर्णपणे तुटून गेले होते या घटनेने मला अजूनही अधिक रागीट आणि हट्टी बनवले होते आता मला माझ्या भावासोबत राहायलाही आवडत नव्हते आणि त्यांना हसताना बोलताना बघणेही नकोसे वाटत होते जेव्हा ते एकमेकांशी प्रेमाचे बोलायचे तेव्हा अभिजितची आठवण अधिकच सतवायची आणि माझ्या मनात माझ्या भाऊजींविषयीच्या द्वेषाची भावना वाढत जायची मी ठरवले होते की जर मी स्वतःच्या नवऱ्यासोबत राहू शकत नाही तर त्यांनाही त्यांच्याबरोबर सुखात राहू देणार नाही या उद्देशाने मी विनाकारण भाऊजींशी भांडायला सुरुवात केली त्यांच्या प्रत्येक कामात कमी काढायची आणि प्रत्येक गोष्टींवर त्यांच्याशी वाद घालायची माझी आई मला टोचायची पण मला त्याचा काही फरक पडत नव्हता माझे भाऊ आणि पप्पा माझ्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवायचे आणि माझ्या भाऊजाईंशी जोरदार भांडायचे एक दिवस माझी धाकटी भाऊजाई माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली तू आपलं घर तर स्थिर करू शकली नाहीस आता आमच्या आनंदामागे का लागली आहेस किमान आमचा नसेल तर तुझ्या भावांचा तरी विचार कर त्यांचे घर विस्कटले तर तेही कधीच आनंदी राहू शकणार नाहीत भाऊजाईंचे हे बोलणं ऐकून मला खूप राग आला आणि मी मनातच ठरवले की मी तिला घरातून काढल्याशिवाय शांत बसणार नाही काही दिवसांनी माझ्या धाकट्या भाऊजईचा एक कॉलेजमधला मित्र तिला लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आला होता मला भाऊजई विरुद्ध एक कारणच मिळाले जसेच भाऊ ऑफिसमधून घरी आले मी त्यांना इशाराने माझ्या खोलीत बोलावले आणि सगळा किस्सा मोठा करून सांगितला की भाऊजाईचा मित्र तासनतास तिच्या खोलीत एकटा होता मी सांगितले की भाऊजईने आईशीही वाईट वागणूक केली ज्यामुळे आई रडायला लागली पण खरं तर तो मित्र फक्त काही मिनिटांसाठी आला होता आणि आईच्या समोरच लग्नाचे काठ देऊन निघून गेला होता माझ्या बोलण्यामुळे भावाचा राग सातव्या आसमंताला पोहोचला त्याने भाऊजाईच्या खोलीत जाऊन तिच्याशी खूप भांडण केले आणि रागाच्या भरा तिच्यावर हातही उचलला भावाला ही गोष्ट समजल्यावर भाऊने रागाने भाऊजाईला घराबाहेर काढून टाकले होते भाऊजाई आपली बाजू सांगत राहिली पण भावाने तिचे काहीच ऐकले नाही या सगळ्यानंतर मी माझ्या विजयावर आनंद साजरा करत होते जेव्हा आईला सत्य कळाले तेव्हा त्यांनी डोकं धरलं त्यांनी भावाला सगळी खरी गोष्ट सांगितली आणि भाऊ व भाऊजाई त्यांच्या चुकीसाठी खूप लाजले कुणी मला काही म्हटले नाही पण सगळ्यांच्या नजरेत माझ्यासाठी एक अनोळखी आणि राग दिसत होता भाऊजईने भावाला फोनवर माफ केले पण स्पष्टपणे सांगितले मी तुला माफ करेन कारण यात तुझी काहीच चूक नव्हती आणि आता मी खूप वेळा सांगितले की मी लग्न करणार नाही मला शिवाय कोणाचाही विचारही करता येणार नाही पण माझ्या आईने माझे काहीच ऐकले नाही संबंध करणाऱ्या महिलेने रवीने सुचवलेले नाते आईने स्वीकारले आणि कसलीही चौकशी न करता माझे लग्न रवीसोबत ठरवले काही दिवसातच माझे लग्न झाले आणि मी रवीसोबत त्याच्या घरी आले पण रवी एक चुकीचा व्यक्ती सिद्ध झाला तो मला आपल्या घरात घेऊन जाण्याच्या ऐवजी मला रुग्णालयात घेऊन गेला आणि पती पत्नीच्या नात्यात सामील झाला त्याने माझे ऑपरेशन करून माझी किडनी काढली आणि मला बेघरांसारखे तिथे सोडून पळून गेला आज मी माझ्या खोलीत आहे वेदनेने तडफडत आहे पण शारीरिक वेदनेपेक्षा मला माझ्या हृदयात चाललेल्या वेदनेची जास्त तीव्रता जाणवत होती मी माझ्या चुकांमुळे सर्व काही संपवून टाकले होते माझे भाऊ मला खूप प्रेम करायचे पण मी त्यांच्या प्रेमाला द्वेषात बदलले माझा पती अभिजित ज्याने नेहमी मला प्रेम दिले त्याने मला आपल्या आयुष्यातून बाहेर काढले आज मला त्याची खूप आठवण येत होती मी तडफडत तडफडत रडत होते मी आज एकटीच राहिले होते आणि माझा गर्व आणि चुकीच्या वर्तनामुळे मी तसा प्रिय नात्यांचा त्याग केला होता अचानक माझी तब्येत खूपच बिघडली आणि मी बेशुद्ध झाली जेव्हा मला होश आला तेव्हा मी रुग्णालयाच्या खोलीत होते मी असहाय्यपणे वागत होते हात जोडून सर्वांसमोर माफी मागत होते आपल्या भाऊजईंना आपल्या आईवडिलांना आपल्या भावांना सर्वांनी मला माफ केले पण तरीही माझ्या मनात शांती नव्हती एक व्यक्ती होती जिने माझ्या माफीला सर्वात जास्त महत्त्व दिले होते मी आईला रडत म्हणाले आई एकदा अभिजितला बोलाव मला त्याच्याकडून माफी मागायची आहे माझ्या आईने मला डिस्चार्ज करून घरी आणले पण माझे मन अभिजितच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत होते माझी आई अभिजितला बोलवण्यास इच्छुक नव्हती ती म्हणाली मी अभिजितला कसं बोलवू तू त्याला कोणते सुख दिलेस उलट तू त्याच्या आयुष्यात किती काटे पसरवले आहेस पण माझे पप्पा माझ्या स्थितीवरून दयाळू झाले आणि त्यांनी अभिजितला फोन केला पप्पांनी त्याला सांगितले की मला एकदाच त्याच्याशी भेटून माफी मागायची आहे कारण माझी तब्येत खूप खराब आहे अभिजित तात्काळ माझ्याशी भेटायला आला जसेच मी अभिजितला पाहिले माझ्या डोळ्यात अश्रू आले तो खूप कमजोर झाला होता त्याची वाढलेली दाढी आणि डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळ आले होते जणू काही तो वर्षानुवर्ष आजारी आहे मला पाहताच तो तळफडत माझ्याकडे आला त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले मीही तळफडत रडत होते मला रडताना पाहून अभिजित माझ्या जवळ आला माझे हात हातात घेतले आणि म्हणाला प्लीज आकांक्षा रडू नकोस तुला तुझ्या चुका लक्षात आल्या आहेत हेच खूप मोठे आहे स्वतःला त्रास देऊ नकोस मी तुझ्या परिस्थितीविषयी सगळं जाणून घेतले आहे आणि मी तुला मनापासून माफ करतो अभिजितने माफ करताच माझ्या छातीवरचे ओझे हलके झाले मी अभिजितच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले जर तू मला माफ केले आहेस तर मला तुझ्या आयुष्यात परत घे मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे तुझ्याशिवाय जगू शकत नाही मला तुझ्या छायेखाली सामावून घे एकटी चालता चालता थकले आहे माझ्या वाटेतले काटे दूर कर नाहीतर मी तुझ्याशिवाय मरून जाईन अभिजितचे मन माझ्या अस्वस्थतेवर पाझरले आणि त्याने माझ्याशी पुन्हा लग्न केले तो मला त्याच्या घरी घेऊन आला जेव्हा मी त्याच्यासोबत घरी गेले तेव्हा माझ्या मनाला खूप समाधान मिळाले मी माझ्या सासूच्या पायांवर पडून माफी मागितली माझ्या सासूचे हृदय खूप मोठे होते त्यांनी मला माफ केले मग मी घराची जबाबदारी सांभाळली सुरुवातीला काम करण्यात मला त्रास झाला कारण मी कधीच काम केले नव्हते पण अभिजित प्रत्येक पावलावर माझ्यासोबत उभा राहिला मी माझ्या नणंदांनासुद्धा सुद्धा घरी बोलावले आणि त्यांच्याकडून माफी मागितली आता प्रत्येक रविवारी माझ्या तिन्ही नणंदा माझ्या घरी येतात आणि आम्ही खूप आनंद करतो मी माझ्या सासूची सेवा करण्याची जबाबदारी घेतली आहे आता मी त्यांना उठून पाण्याचा ग्लाससुद्धा घेऊ देत नाही त्यांची सेवा करून मी अभिजितच्या मनात पुन्हा माझ्याविषयी प्रेम जागवले आमचे घर आनंदाने भरून गेले मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की कधीही प्रेम करणाऱ्या नात्यांना आपला गर्व आणि अहंकार यामुळे हातातून जाऊ देऊ नका हे नाते अनमोल असते नशीबवाल्यांनाच हे प्रेम करणारे नाते मिळतात आपले घर स्वर्ग आपण आपल्या हातांनीच बनवू शकतो छोट्या चुका करून आपले हसते खेळते कुटुंब नासवू नका नात्यांचे मोल समजा कारण प्रेमाची नाती आपल्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती असतात तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद